यशवंती प्रेरणादायी आधार सामाजिक संस्था। या संस्थेची स्थापना 12 जानेवारी 2018 स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने करण्यात आले। या संस्थेचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते सुरेश भाऊ डोळस, प्रमुख पाहुणे म्हणून लेखक प्रकाश कुमार वाघमारे, उद्योजक अनिल थोरात इत्यादी मान्यवर उपस्थित होते। या संस्थेने पहिल्याच टप्प्यात विद्यार्थ्यांसाठी आणि इतर वाचकांसाठी मोफत ग्रंथालयाची स्थापना केली। आज या ग्रंथालयात स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकास, कथा संग्रह, जीवनचरित्र, कविता संग्रह अशा अनेक विषयांची जवळपास 200 पेक्षा अधिक ग्रंथ आहेत। कोणाचीही मदत न घेता या संस्थेने हे ग्रंथालय चालू केले आहे। संस्थेने पहिल्याच वर्षी राजेश दिवटे लिखित यश तुमचेच हा ग्रंथ ज्येष्ठ ग्रामीण कथाकार बबन पोद्दार यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला। संस्थेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्या, तसेच शनिवार वाड्याच्या परिसराची स्वच्छता प्रामुख्याने करण्यात आली। तसेच शाळा, महाविद्यालय या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून स्वच्छता राखा आणि आनंदी रहा असे विविध उपक्रम राबविण्यात आले। या संस्थेने खेडोपाडी वाड्या वस्त्यांवर जाऊन जिल्हा परिषदेतील शाळेतील बालकांना थोर पुरुषांच्या कथा सांगून प्रबोधन केले। तसेच गावागावात जाऊन एक पात्री नाटक, व्याख्याने, सामाजिक देखावे। राजा तुमच्या डोळ्यात पाणी, तिने माझ्या सामान्य मावळ्यासाठी धन्य झालं राजा, धन्य झालं या अश्रूच एकेका थांबासाठी एक नव हजार मार्गावर हिंड्या। जावं राजा जावं, निश्चितपणाने कर सोडा। तुमची सावली असणार आहे शिवा काशी, त्या सिद्धीला तुमच्या सावली पात्र पोहोचू देणार नाही आता। असे अनेक उपक्रम या संस्थेच्या वतीने राबवण्यात आले। तसेच या संस्थेच्या वतीने 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी चला यशस्वी होऊया हा उपक्रम राबवण्यात आला। निकिता कांबळे, मी माध्यमिक विद्यालय पिंपळगाव या शाळेमध्ये शिकत आहे। मी आता सध्या 10वी इयत्ता ब तृतीमध्ये आहे। मला आत्ताच आमच्या शाळेत राजेश दिवटे हे सर आले होते व त्यांनी आम्हाला चांगले मार्गदर्शन केले व आयुष्यात आपण कसे ध्येय ठरवायचे हे सांगितले व मलाही आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे आणि मी ते करणार आहे। आणि माझे ध्येय आहे की मला डॉक्टरी बनायचं आहे आणि मी या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत 20,000 विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शनाचा लाभ मिळाला। संस्थेच्या वतीने अनेक महापुरुषांच्या जयंत्या साजरा करण्यात आल्या। संस्थेच्या वतीने थोर समाज सुधारकांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यात आल्या। त्यामध्ये थोर समाज सुधारक अण्णा हजारे, तसेच अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांची देखील भेट घेतली। महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची देखील भेट घेतली। प्रत्येक मान्यवरांना यश तुमचेच हा ग्रंथ भेट म्हणून देण्यात आला। सर्वांनी संस्थेच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले। हे कार्य हाती घेतलेले असेच पुढे चालू ठेवा असे देखील त्यांनी यावेळी सांगितले।